महाविकास आघाडी सरकारनं मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी 320 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाचं हेरिटेज वास्तू, टेक्सटाईल मिल म्युझियम, मणिभवन, बाणगंगा, माहीम किल्ला, महालक्ष्मी मंदिर, मरीन ड्राईव्ह, वरळी, माहीम चौपाटी, संजय गांधी उद्यान आदी मुंबईचं वैभव असलेल्या ठिकाणांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 320 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष बाब म्हणजे मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने हा कार्यक्रम हाती घेतलाय. मागील भाजप सरकारनं मुंबईच्या वाहतूक सेवेसाठी मेट्रो सारखे प्रकल्प सुरू केले, तर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारनं मुंबईचं वैभव असलेल्या वास्तू, मंदिर, हाजी अली दर्गा, जुने किल्ले, चौपाट्या यांच्या सुशोभीकरणाच्या माध्यमातून मुंबईतील पर्यटन विकासाला चालना देण्याचा निर्णय घेतलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी आगामी अर्थसंकल्पासाठी प्रत्येक खात्याच्या आढावा बैठका सुरू केल्या असून यात मुंबईच्या विकासाबाबतची बैठकही 2 दिवसांपूर्वी झाली. यात मुंबईच्या पर्यटन विकासाचा आराखडा त्यांच्या पुढे मांडण्यात आला. 320 कोटींच्या या आराखड्याला अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिली असून राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.